सगळे ना तर आज आम्ही आलो आहोत येरमाळा या ठिकाणी, ज्या ठिकाणी येडेश्वरी मंदिर आहे अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत देवदर्शन करण्यासाठी। तर आपण बघू शकताय आम्ही हे येडेश्वरीचं मंदिर आहे, हे उंच डोंगरावरती आहे। तर आम्ही त्या डोंगराच्या कडेने एक पूर्ण क्राउंड मारतो आहे, त्याला खेटा म्हटलं जाते। आम्ही दोघं नवरा बायको आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही। तर काही जणांचं ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, ह्या देवीचं वैशिष्ट्य असं आहे की काही जर इच्छा पूर्ण करायची असतील किंवा ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत अशी ह्या डोंगराच्या भोवती देवीच्या डोंगराच्या कडेने पूर्ण खेटा मारतात। तर आपण बघू शकता ज्यांचे नवस पूर्ण झालेत अशांनी हे दोरे पूर्ण डोंगराला एक दोऱ्याचा राऊंड मारलेलं असतो। तर पूर्णपणे रस्त्यावरती सगळे हे डोंगराच्या ज्या साईडनं रस्ता आहे त्याच्यावरती पूर्ण दोऱ्याचंच एक आवरण तयार झालेलं आहे, हे बघू शकताय। हे येडेश्वरी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येरमाळा या ठिकाणी आहे। आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही 9 वाजता सकाळी राऊंड चालू केला आहे, खेटा चालू केला आहे। तर ह्याला खेटा म्हटलं जाते, पूर्ण डोंगराला हा खेटा मारायचा असतो। काही चाहत्यांना प्रश्न पडेल की खेटा म्हणजे काय, पण ह्या भागामध्ये फक्त खेटा म्हटलं जाते, पूर्ण डोंगराला जो राऊंड मारतात त्याला खेटा म्हटलं जाते। सकाळचं थंड वातावरण आहे, रात्री पाऊस पडला आहे त्याच्यामुळं ऊन वगैरे काय लागत नाही आणि आम्ही सकाळी सकाळीच हा खेटा मारायचा निर्णय घेतला आहे, कारण उन्हामध्ये हे फारशा तापतात त्याच्यामुळे त्रास होतो। जर कोणाला यायचं असेल तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी मंदिर आहे, खूप सुंदर डोंगररांगेमध्ये पसरलेलं मंदिर आहे। बघू शकताय तुम्ही ही डोंगररांगात सगळ्या, आत्ता पावसाळ्यामध्ये आत्ता उन्हाळा आता चालू झाला आहे त्याच्यामुळं हिरवळ दिसत नाही, परंतु पावसाळ्यामध्ये खूप ह्या डोंगररांगा ज्या आहेत त्या हिरव्यागार अशा दिसतात, हे बघू शकताय। ज्यांना यायचं असेल त्यांनी येरमाळ्यामध्ये उतरून येडेश्वरी मंदिर अवघ्या 4 किलोमीटरवर आहे, कोणीही तिथे येऊ शकतं। या मंदिराच्या परिसरामध्ये राऊंड मारताना खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय की आपण एका देवीच्या मंदिरामध्ये देवीला आज प्रदक्षिणा घालतोय, हे बघू शकता। पाटी मग पूर्णपणे दोऱ्यांचे ज्यांनी ज्यांनी काही नवस बोलले होते त्यांनी पूर्ण डोंगराला राऊंड मारलेला दिसतोय दोऱ्याचा। खूप मोठा राऊंड आहे डोंगराच्या भोवती फिरायचा, पण चालताना असं काय वाटत नाही, आम्ही दोघं पण चालतोय। आणि याचं वैशिष्ट्य असतं ह्या देवीचं की प्रत्येक पौर्णिमेला इथं गर्दी जमते आणि चैत्र महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यातच चैत्र महिन्यात त्या चैत्र महिन्यामध्ये खूप मोठी हिची देवीची यात्रा असते, खूप मोठी यात्रा भरते। लांब गेलेले लोक, मुंबई पुणे पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण भारत देशातून लोक येडेश्वरी यात्रेसाठी येतात। तुळजापूरची तुळजाभवानी ही तिची मोठी बहीण आहे आणि येडेश्वरी छोटी बहीण आहे। तर फ्रेंड्स आपण बघू शकताय टोटल 15 मिनिटं झाले आहेत चालून, खूप मोठा राऊंड आहे। हे पाठीमागं बघा दोरेचं, पिढ्यान पिढ्या चालत आलेलं हे पांढरशुभ्र असं आहे बघा दोरे, हे बघू शकताय, हे बघू शकताय। पूर्ण रस्त्यावरती विस्तीर्ण अशा प्रकारचा डोंगर,
चालेल। तर माझ्याबरोबर माझी पत्नी आरती आहे, तर आपण तिला विचारूया तिचा अनुभव। आरती, तुला आत्ता या वातावरणामध्ये येडेश्वरी मंदिराच्या वातावरणात आपण फिरतोय, तर तुला चालताना काही त्रास होतोय का? नाही। कसं वाटते? उलट भारी वाटते। तर तिला चालताना काही अडचण येत नाही? काही नाही। पहिल्या आम्ही लहानपणी येत होतो त्यावेळेस इथे खाली अशा साईडला काही फरशा वगैरे काही नव्हत्या, चालताना खूप त्रास व्हायचा, परंतु आत्ता ह्या सगळ्या फरशा झालेल्या आहेत त्याच्यामुळं काही अडचण येत नाही। त्याच्यामुळं आम्ही पायामध्ये आमच्या चप्पल नाही आहे, काही नाही, पूर्ण आम्ही अनुवाने चालतो आहे। तर आपण बऱ्याच वेळ झाले, 20 मिनिटं झाले चालतो आहे। तर मित्रांनो, हे बघू शकताय, हे नवसाचे ज्यांनी दोरे बांधलेले आहेत ते दोरे भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे असे कुठंही गुंततात। चालताना थोडं व्यवस्थित चाला, कारण धागेमुळं थोडं इजा होऊ शकते हाताला, पाया जास्त ते गळ्यामध्ये साठतात, खूप सुकलेले जिथे देव असतील तिथे दर्शन चालू आहे। बघू शकताय पूर्ण दोऱ्याची चादर पसरलेली दिसते, पूर्ण दोरे। आता मार्च महिना चालू असल्यामुळं आता जवळजवळ उन्हाळा चालू झालेला आहे, आणि उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळं ही जी सगळी डोंगररांगेवरती हिरवीगार अशी हिरवळ असायला पाहिजे ती उन्हाळ्यामुळं काहीच दिसत नाही आहे। पाठीमागं बघू शकताय इथं जसं वणवा पेटल्यानंतर जर सगळी जंगला आग लागते त्याच्याप्रमाणे इकडं हे काही आगीमध्ये झाडं अशी भस्मसात झालेले आहेत, सगळं गवत हिरवगार जळून खाक झालेलं आहे। या मंदिरामध्ये आल्यानंतर जेव्हा आपण खेटा चालू करतो, राऊंड मारतो, तेव्हा धागा हा पहिल्या राऊंडच्या वेळेस बांधायचा नाही। ज्यांचे नवस पूर्ण आहेत, ज्यांनी ज्यांचे नवस पूर्ण झालेत अशा व्यक्तींनीच, अशा भक्तांनीच इथे धागा पूर्णपणे डोंगराला बांधायचा आहे। तर मंडळी बघू शकताय, आत्ता आमचा हा जो खेटा आहे हा जवळजवळ कम्प्लीट होत आलेला आहे, आम्ही जवळजवळ शेवट आलेलो आहोत। ते वरती मंदिर आहे, ते लाल अक्षरामध्ये दिसते का तुम्हाला? बघा, एवढं दिसत नाही आहे क्लिअर, येडेश्वरी मंदिर असं लिहिलेलं आहे, बोर्ड आहे। तर आपण बघू शकताय आम्ही शेवट आता इथं आलेलो आहेत, याच्यानंतर मला वरती मंदिरामध्ये जायचं आहे। हे बघू शकता